आपल्या डिपॉझिट ठेवून डिपॉझिटवर ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एका ठिकाणी ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे. ही योजना कशी आहे, ही योजना कशी चालणार आहे, महिन्यांकरता सरकारने काय केलेलं आहे, म्हणजे येणारं बाळ जे जन्माला येतं मुलगी म्हणून तर ती 18 वर्षा होईपर्यंत 1,01,000 तिची अकाउंटवर कशी जातात, ही एकच योजना नाहीये महिन्यांकरता. तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या सभेमध्ये शिंदे साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालावे. त्याचे त्रुट्या आहे बारीक बारीक क्युरीज आहे. बघा तुम्ही जर आकडेवारी बघितली 5, 33, 959 बरोबर, त्याच्यामध्ये मान्यता आहे 5, 9, 366 म्हणजे डिफरन्स जर पाहिला आपण तर फार नाही आहे. त्याच्यामध्ये काही काही असं दिसतंय की आधार कार्डच्या माध्यमातून थोडी तक्रार येत आहेत, पण अधिकाऱ्यांना कलेक्टर मोदयांनी आणि आम्ही सगळ्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहे की बारक्यासारख्या ज्या त्रुट्या असतील त्या आपण पूर्ण करून घ्या. आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा अजून काही छान्य होईल नवीन होऊ शकेल पण फार नाही आहे. मुख्यमंत्र्यांचा आदरणीय देवेंद्रजी यांचा दौरा फायनल आहे. अजितदादा त्याच्या आदल्या दिवशी जळगावमध्ये आहे. कदाचित ते एक दिवसचा दौरा जर वाढवला तर दोघं उपमुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री त्याचबरोबर आजूबाजूचे आपले मंत्री महोदय जसं दादा भुसे आहेत, तिकडे प्रतापराव जाधव येऊ शकतात, लक्षाताई आहे, जिल्ह्यातले आपले मंत्री आहेत आणि आपले आमदार खासदार मोदी सगळे उपस्थित राहतील. त्याचबरोबर मला तर वाटतं अधिकाऱ्यांचेही बरीच प्रमाणामध्ये उपस्थिती आहे. लाडकी योजनेमध्ये महिलांना रक्कम देण्यासाठी म्हणून अन्य खात्यांची काही रक्कम कमी केली गेलेली आहे का? पण बघा सरकार आहे, सरकार कुठल्या खात्याची कमी करते कुठल्या खात्याची कमी करू नये सरकारचे जरी अधिकार असले तरी आपल्याला विकासामध्ये कुठं काय कमी दिसतंय. माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या योजनेला जर करायचं असेल तर थोडेफार इकडच्या तिकडच्या डिपार्टमेंटमधले पैसे इकडे तिकडे होऊ शकतात. म्हणजे एखाद्या खात्याला 50,000 कोटी रुपये बजेट लागणार आहे आणि एकाच वेळेस जर ती रक्कम द्यायची असेल तर इतर खात्यामधून 1,000-2,000 कोटी रुपये एवढ्या मोठ्या राज्यामधून कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये टाकून योजना चालवणे ही फार मोठी गोष्ट सरकार करता नाही आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्ष आहे, पहिल्या वर्षामध्ये तरतूद करण्याकरता ही थोडीफार अडचण आली असेल सरकारला येईलच. आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असताना सुद्धा जर एखादं काही मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण आपल्या किराणामध्ये 2 वस्तू कमी करतो. साहजिक आहे सरकार आहे पण डेअरिंग करणं फार सोपं नाही आहे. एका वर्षाचे पूर्ण पैसे अकाउंटवर ठेवून आपल्या डिपॉझिट ठेवून डिपॉझिटवर ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एका ठिकाणी ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे. लॉजिस्टिक हबचा एक मुद्दा होता काल मंत्रिमंडळात. लॉजिस्टिक हबला मंजुरी मिळाली शिरपूरला. लॉजिस्टिक हब शिरपूरला मंजुरी मिळाली. जळगाव जिल्ह्यात 3-3 मंत्री रोजगारासाठी मोठे उद्योगांना सगळे प्रयत्न झाले दिसत. मागच्या काळामध्ये सुद्धा हा चर्चेचा मुद्दा आला पण आपण डी मध्ये जो आहे डीचा जो अडचणीचा विषय आपले 6 तालुके डी मध्ये येतात डी प्लस. तर आपण आता पुढच्या महिन्यात म्हणजे आता उद्योजकांशी माझी कलेक्टर मोदींना आम्ही होतो बैठकीला मागच्या आठवड्यातच. तर आम्ही उद्योगमंत्र्यांशी बैठक लावली की जर आपले 6 तालुके त्याच्या व्यतिरिक्त जर आपले 9 तालुके आणखी त्याच्यामध्ये आले तर आपल्याला ज्या सवलती नंदुरबारला मिळतात, ज्या सवलती विजेमध्ये धुळ्याला मिळतात, त्या सवलती जळगावला मिळू शकतील तर तो प्रयत्न आपल्याला सामूहिक करावा लागणार आहे. निश्चितपणे आपलं म्हणणं सत्य आहे पण आपल्याला उद्योगमंत्र्यांबरोबर ही बैठक घेऊन जर ते केलं तर सगळ्यात जास्त प्लास्टिकचे उद्योग आपल्याकडे आहे. म्हणजे आपण जर चटाई कारखाने पाहिले तर सगळ्यात जास्त मोठा उद्योग धंदा तो आपला आहे. भारतामध्ये पानमळ्यांची संख्या घटली. तुमच्या मतदार संघात शिवसुली गावामध्ये पानमळे पूर्वी खूप पानमळे होते 400-500 आता 10% राहिले किंवा कमी राहिले. आणि शासनाने माझ्या प्रयत्नामुळे आज डवरे साहेबांच्या आदेशानुसार धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव मागितला, तो प्रस्ताव दिला गेला आहे आणि मंत्र्यांच्या आदेशाची प्रत आयुक्तांच्या म्हणजे सचिवांच्या हाती आणि मंत्रालयामध्ये कृषी मंत्र्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीच्या हाती देऊन आज बरोबर 5 वर्ष झाले. तर मला असं वाटतं की निदान तुमच्यामुळे तरी तुमच्यासाठी तुमच्यामुळे आणि सगळ्यांसाठी जिल्ह्यासाठी तर बारी समाज हाही महाराष्ट्राचा महत्वाचा घटक आहे, तुमचा मतदार आहे. तर अपेक्षा अशी आहे की निदान मुख्यमंत्र्यांच्या त्या दिवशी घोषणा व्हावी की पानमळ्याचा जो प्रस्ताव पेंडिंग आहे तर तो मंजूर व्हावा म्हणून पूर्ण महाराष्ट्रासाठी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना आपली भावना कळवण्यात येईल आणि वेळ पडली तर त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख व्हावा
आणि ही योजना राबवण्याकरता त्यांनी निर्णय द्यावा अशी सुद्धा आम्ही विनंती आपली. आता पत्र दिलं करीत साहेबांजवळ ठीक आहे. तुमच्या नावाचं पत्र आदर राखतो आम्ही. आता जस्ट आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं होतं तिकडे आणि पावसाचा सतत पाऊस असल्यामुळे खड्ड्यांचं प्रमाण फक्त जळगावलाच आहे असं नाही, ऑल ओव्हर महाराष्ट्रात हे चित्र आहे काही ठिकाणी. कारण की पावसाचं आणि डांबराचं किती वैर आहे हे मी सांगण्यापेक्षा आपल्याला सुद्धा माहित आहे. सततचा पाऊस पडत असल्यामुळे खड्डे हे निश्चितपणाने पडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही पीडब्ल्यूडीचे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी यांना आता जस्ट बोललो होतं जे तात्काळ त्यांनी काम करावं. ते म्हणजे उघडीक आता मिळालेली आहे, काही दिवसामध्ये आपण लवकर त्याची दुरुस्ती करू. मोठमोठे दगड टाकता आहे खड्ड्यांमध्ये. कुठे आहे आता सुरुवात करायला? कुठल्याही आपला टीव्ही टावर आहे ना, टीव्ही टावरच्या पुढे बघा तुम्ही. ठीक आहे, आता मीटिंग संपल्यावर मी बोलतो. मग सिंधी समाजाचा प्रश्न आहे, परराष्ट्र मंत्रालयाकडनं त्यांनी नोटिसा बजवण्यात आल्या आहेत देश सोडण्याबाबत. त्यांना अद्यापपर्यंत नागरिकत्व मिळालेलं नाहीये. ते 25 वर्षापासून या ठिकाणी स्थायिक आहे. जळगावातल्या सिंधी समाज बांधवांना 25 वर्षापासून या ठिकाणी ते वास्तव्यात आहे आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली देश सोडण्याबाबत. याबद्दल ऍक्च्युली माहिती नाही, एक बार तपासतो. पंचवीस वर्षापासून या ठिकाणी राज्यामध्ये जे आहे महिला बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजना संदर्भातली तपासणी करण्यात आली, तर त्या महिलांच्या खात्यावर जो 1 रुपया तपासण्यासाठी टाकला होता ना, तो बऱ्याच महिलांच्या खात्यावर 1 रुपया गेलेलाच नाही. हे बघा, काही काही लोक ना टाकणार आहे, पूर्ण नाही, तुमच्या लक्षात येत नाही. टेस्टिंग कशी आहे आता महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेटमध्ये झाला विषय. महाराष्ट्र सरकारने समजून घ्या 10,000 अकाउंट टाकायचे आहे, ते अकाउंट नंबर तिथे आहे बरोबर. तर त्यांनी त्या 10,000 टाकले आणि त्यांनी ते चेक केले, त्यांना मिळाले की नाही, बस एवढंच केलंय. 100% महिलांना नाही, अजून तर नोंदणी सुरू आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही म्हणणार की बा यांना दिले मग नोंदणीवाल्यांचं काय, असं नाही आहे. आलं का लक्षात? आणि आपण फोन पेला 1 रुपया टाकतो. विचारलं का आज सुप्रीम कोर्टानं एका पुण्याच्या जमीन विवादाच्या प्रकरणात नाही. आता कसं आहे माझ्याकडे प्रत्येक आपण जर बघितलं की 40 गाव एकच तालुका, त्यामुळे आपल्याला दिसताना 50 आकडा दिसेल. पण जळगाव ग्रामीण म्हटलं तर धरणगाव तालुका वेगळा आहे, जळगाव तालुका वेगळा आहे. दोघांची जर बेरीज आपण केली, आता एरंडोल आणि पारोडा जर पाहिलं तर 44,000 आहे. पण असं जर आपण वेगवेगळं पाहिलं, एकीकडे 20 दिसतं आणि पारोड्यामध्ये 24 दिसतं. तर दोघांची जर आकडेवारी पाहिजे तर आम्ही पाहिलं तर बरेच तालुके 50, 45, 48 असे आहे आणि अजूनही मुदत सुरू आहे. म्हणजे मेन अडचण एकच येते की ऑनलाईन करण्याकरता थोडी अडचण आम्हाला आहे, की रात्रीच्या वेळेस साईट जाणी चालू असल्यामुळे मदतनीस, सेविका, TSP हे सगळे आपल्याला मदत करताय. त्यामुळे आमचा जो रेशो आहे मला वाटतं तो आम्ही बरोबर पार करू. ते ऑलरेडी या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेलेच आहे. त्या योजनेची बाबतीमध्ये सगळी माहिती देण्यात येईल. आणि ही योजना काही आजच संपणारी योजना नाही, लक्षात ठेवा. ही योजना कायम सुरू राहणार आहे. आज जी मुलगी 20 वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी 21 वर्षाची होणार. एखादा 61 वर्षापर्यंतचा हा लाभ आहे आलं का लक्षामध्ये, तोपर्यंत हा लाभ त्यांना मिळणार आहे. या ही योजना न बंद पडणारी, ही कायम स्वरूपी चालणारी योजना आहे. पण त्याच्यामध्ये जे समज गैरसमज आहे, ते गैरसमज जे आजपर्यंत फैलले जाते, निगेटिव्ह विचार मांडले जात आहेत, त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा. ही योजना कशी आहे, ही योजना कशी चालणार आहे, महिन्यांकरता सरकारने काय केलेलं आहे, म्हणजे येणारा बाळ जे जन्माला येतं मुलगी म्हणून, तर ती 18 वर्ष होईपर्यंत 1,00,000 तिचे अकाउंट कसे जातात, ही एकच योजना नाही आहे महिन्यांकरता. मुलींना मोफत शिक्षण देणारं हे आपलं पहिलं एकमेव राज्य आहे, की ज्या राज्याने हा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय घेतला. महिलेला अर्ध तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे. या ठिकाणी उपचाराकरता 5,00,000 रुपये जे देण्यात जातात त्याच्यामध्ये महिलांना मिळणार आहे. त्याच्यानंतर आज या ठिकाणी 1,500 रुपये
देणारं मध्य प्रदेश नंतर हे आपलं पहिलं सरकार आहे. आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धांमध्ये जाणारे सगळ्या जे महिला पुरुष आहे यांच्याकरता यात्रा करून देणारा सुद्धा हे पहिलं सरकार आहे. म्हणजे महिलेंकरता सगळ्यात जास्त स्कीम देणारा मला वाटतं देशामधला हे एकनाथरावजी खडसे साहेब आणि शिंदेसाहेब आणि दुब उपमुख्यमंत्री. आता ही बातमी नका करता. दोघं उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की महिलेंकरता एवढ्या योजना कुठेच झाल्या नाही. आज आपण बघतोय की 4 ऑर्डर्स आम्ही या ठिकाणी दिल्या. त्याच्यामध्ये आता ज्या 2000 जी आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये 500-700 मुली सहज येतील. म्हणजे एवढं घालणं उघडं करून वेगवेगळ्या योजना सरकारने द्यावं. त्यामुळे फक्त माझी लाडकी बहीणच नाही तर बहिणींकरता किंवा सरकारने केलेल्या कामांकरता सुद्धा या कार्यक्रमाचा समावेश आहे. हो, संघात तयारी दर्शवली लढवण्याची आम्ही पण तयारी केलेली आहे सगळीकडे. असं नाही प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो. पण आपण आतापर्यंत पाहिलं मलाही 35 वर्ष झालेले आहे. आम्ही 100 वेळेस एकमेकांच्या जागा मागतो. प्रत्येक जण जागेचा दावा ठोकतो पण वरतून आदेश आला की काम करतो. आता बघा शेवटी आपण आपलं काम करत राहायचं. महायुती आपली आहे. आहे भाऊ काही दिवसांपूर्वी मंगेश चव्हाण तुमच्या मध्ये कलगीतुरा दंगा होता. त्या कलगीतुरानंतर मंगेश चव्हाणांनी गुलाबराव देवकरांची भेट घेतली त्यांच्या कार्यालयात जाऊन काही विधानसभेत भाऊ तुमच्या विरुद्ध काही बाजूच्या बघा लोकसभेच्या वेळेस रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देवकराप्पांनी काम करावं याच्याकरता सुद्धा ते जळगावमध्ये त्यांची चहा प्यायला गेले होते. म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असतील. आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात ते फक्त रक्षाताईच्याच मतदारसंघात दिसले कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांचा गोड चहा ते प्यायले होते. षडयंत्र तुमच्या विरुद्ध आहे भाजपच्या आता विधानसभेत. काही षडयंत्र नाही. ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न कधी सुटणार आहे. हे बघा आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये. आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे. शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे. जनता हे बघू नये आणि हे बीजेपीने कबूल केलेलं आहे. बीजेपीच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे. जळगाव पासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही 2 सीट आलेल्या आहेत. त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्ही सुद्धा पाहिलं आहे. बीजेपीने पाहिलं आहे. जनतेने पाहिलं आहे. आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे. आता आपण म्हणलं की मंगेश चव्हाण चहा प्यायला गेले त्याच्या पूर्वी पण चहा प्यायला गेले होते. ते कसं देवकराप्पा शांत बसले ते हे आम्हाला सगळं माहिती आहे. मात्र विनाकारण त्या माणसाची बदनामी का करावी. त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये. नाही ते रावेर लोकसभेत होते. ज्या दिवशी वोटिंग होत श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला कारण मंगेश दादांचा दूध फेडरेशनचा चहा त्यांना खूप आवडतो. आगामी भाजपचा देऊ शकता का आगामी काळ ग्रामीण मध्ये शुभ पाठिंबा आहे का. मी कुठल्याच पाठिंब्याला घालत नाही. शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे आणि मी सद्विवेक बुद्धीने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन गीताताई वाघ यांचं काम केलेलं आहे. त्यांनी कसं वागावं त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आम्ही निश्चितपणे काम केल्याबद्दल आमची महायुती पक्की राहील. राज्यामध्ये आजपासून जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली अजितदादांच्या. त्या यात्रेचं वैशिष्ट्य तिला गुलाबी यात्रा म्हटलं जात आहे. बस असून गुलाबी सोशल मीडिया टीम पण आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या सहमतीशी शिंदे साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालावे. विनोदाचा भाग सोडा शेवटी नक्की असतो कोणाचा कलर. आता शेवटी गुलाबी आहे तर योगायोगाने माझं नाव मी गुलाब आहे. बिहारचा कलर पण हाच होता. बघा आता त्याच्यावर मी काय ज्योतिषी नाही तेवढी जनताचा विषय आहे. ठीक आहे. अजित पवार म्हटलेले आहेत केदार दिघे
त्यांनी आज बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे. त्यांनी म्हटलेले की काय हिंदुत्व काय भाऊ. अजित पवार म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे. ते आहेत मुख्यमंत्री झालेत. मी अख्खा पक्ष जाणलो असतो मुख्यमंत्री झाले ते सकाळी सकाळी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.